तर आपण पाहू शकता इथं जर हे जे काही पारंपरिक पद्धतीनं पेरलेलं जे सोयाबीन आहे तर त्याच्यामध्ये स्पष्ट जे आहेत ते पानं जे आहेत ते एकदम पिवळा रंग जो आहे तो दिसून येतो आहे. वॉटर लॉगिंग कंडिशन झाडाच्या म्हणजे वावराच्या ह्याच्यावरच दिसून येत आहे. पूर्ण प्लॉट जो आहे तो पाणी शेतामध्ये तसंच राहिल्यामुळं इथं पानं जी आहेत ते पिवळी पडलेली दिसत आहेत. पण त्याच्या विरुद्ध जर पाहायला गेलं आपण इथं तर रुंद वरंभासरी तंत्रज्ञानाचा अवलंब इथं यांनी केलेला आहे. तर एकही झाड जे आहे ते असं पिवळटपणा जे आहे ते इथं दिसून येत नाही. आपण आणखीन पुढं जाऊन थोडंसं आता हे कोपरा आहे. काल इथं अंबेजोगाईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला पाहू शकता आपण. खूप म्हणजे जवळून गेल्याच्या नंतर जे आहे ते आपल्याला लक्षात येईल की झाडांचा रंग इथं जे आहे मी दाखवतो अशा प्रकारे हे आता जवळून दिसेल तर हे पिवळटपणा जे आहे ते हे प्लॉटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि त्याचं कारण एक वॉटर लॉगिंग कंडिशन पण आहे. आणि तेच थोडंसं आता जर आपण चालू ह्याच्यामध्येच माझं लोकेशन वगैरे हे सगळं चालू आहे तर रुंद वरंभासरी तंत्रज्ञानाचा तिथं अवलंब केलेला आहे. तर निश्चित तिथं एकतर टोकन पद्धतीनं म्हणजे जेवढं अंतर आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं आपल्याला पेरणी करता येते. आता हा प्लॉट जर आपण पाहायला गेलं तर इथं मात्र जे आहे तर कुठल्याही प्रकारचं झाड जे आहे किंवा झाडाचं पान जे आहे ते पिवळटपणा दाखवत नाही आहे. ही खूप महत्त्वाची बाब ह्याच्यामध्ये. मी जवळून आणखीन दाखवेन कोणतं झाड जे आहे हे पिवळटपणा दाखवत नाही आहे. म्हणजे याच्यात एक सांगायचा उद्देश एकच आहे की अतिरिक्त झालेलं पाणी जे आहे सरीवाटं जे आहे ते निचरा झालेलं आहे आणि बेड जो आहे तो पूर्णपणे लवकरात लवकर जो आहे तो वापशेवर आलेला आहे. आणि हे वापशेवर लवकर आल्यामुळं त्या पिकाला जे आहे ते पाणी लागून राहिलं नाही. आणि पाणी लागून न राहिल्यामुळं ही जी काही या क्षेत्रातले जी काही झाडं जी आहेत तर ते पिवळे जे आहेत ते पडले नाहीत.